हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला गावरान चिकन बनवायचं आहे चुलीवरलं. त्यासाठी मी चिकन भाजून आणलेलं आहे. गावरान चिकन आहे आपलं, 1.5 किलो आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला मिक्स करायचा आहे. आधी आपल्याला चिरून घेतलेले लांबके कांदे घालायचा आहे. टमाटे 3 कांदे घेतलेले आहेत, 4 टमाटे, 4 मिरच्या असं चिरून घेतलेलं आहे. अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला 2 चमचे, चव्यानुसार मीठ, 4 तेजपत्ता असं आपल्याला तोडून घालायचं आहे. 2 चमचे चिकन गरम मसाला, 4 लाल तिखट मी 4 चमचे घालत आहे, 1 चमचा हळद, 1 वाटी दही, 1 आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. बघा, असं आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही 1 अर्धा तास असं ठेवायचं आहे. बघून आता आपल्याला आहे. आता आपण ह्याच्यात तेल घालून घेऊ वाटीभर. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण हे चिकन घालून घेऊ. तर आपल्याला हे चांगलं कालवून घ्यायचं आहे. असं आपल्याला काढून हलवून हलवून बघायचं आहे. असं खाली वर करायचं आहे चांगलं. बघा, आपलं चुलीवरलं चिकन किती मस्त शिजत आहे, तेल किती चांगलं सुटत आहे. आपल्या अजून आपल्याला 10 मिनटं ठेवायचं आहे. पाणी तर अजिबात घातलेलं नाही, तरी पण आपलं मटेरियलला पाणी सुटलेलं आहे. आपल्याला हवं इतकं थोडंसं पाणी ह्याच्यावर गरम करायला घालायचं आहे. पाणी तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यात पाणी सोडून घेऊ. चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण ताट काढून घेऊ. बघा, आता आपलं चिकन शिजलेलं आहे. आता आपण कोथिंबीर घालून घेऊ. 1/2 वाटी कोथिंबीर घातलेली आहे. चांगलं मिक्स करून घेऊ. चला, आपलं चिकन तयार आहे. आता आपण काढून घेऊयाला. बघा, झणझणीत आपलं चिकन तयार झालेलं आहे चुलीवरलं. तुम्ही पण ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.